अहमदनगरचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशाल गणपतीचं महत्व हे अनन्य साधारण आहे. विशेष म्हणजे या विशाल गणेशाची पूजा अर्चा नाथ संप्रदायाचे साधक करतात. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक कामाची सुरुवात ही या गणपतीच्या दर्शनापासूनच होते. पाहुयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. अहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. अहमदनगरच्या विशाल गणेशाची ख्याती जिल्ह्यातच नाही तर राज्यात पोहोचलेली आहे. अहमदनगरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या महाकाय रूपामुळे त्याला विशाल गणपती म्हणून ओळखलं जातं. 11 फूट उंच आणि उजव्या सोंडेची अशी ही स्वयंभू मूर्ती आहे. या गणेशाचा उल्लेख गणेश केशात असला तर या गणेशाच्या स्थापनेबाबत लिखित असं काहीही नाही. मात्र अहमदनगर शहर वसण्यापूर्वीपासून या गणेशाचं अस्तित्व असल्याचं बोललं जात आहे. पोटावर आत्मलिंग आणि त्यावर नागफणा असलेली ही एकमेव मूर्ती असून या मूर्तीचे 3 हात वरदहस्त आहेत. माळीवाडा देवस्थानच्या वतीने या वर्षी गणेश उत्सव साजरा केला जातो. या माळीवाड्यातील ग्रामदैवत असलेलं एक मंदिर आहे. या मंदिराचं जे 150 वर्षापर्यंत याला पारंपरिक आहे. या ठिकाणी शहराच्या बाहेरील राज्यातील अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे इथं हे मंदिर जे आहे ते नवसाला पावणारा गणपती आहे असं मानलं जातं. ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती जी आहे ती 11 फूट उंचीची असून तिचे 3 हाताने आशीर्वाद देणारा हा तिचा स्वरूप आहे. त्याचप्रमाणे तिच्या नाभीवर एक नागाची मूर्ती आहे आणि हा उजव्या सोंडीचा असून हे इथले नगर शहराचे ग्रामदैवत असल्यामुळे अनेक भावी इथं येत असतात आणि पूजा अर्चा करत असतात. त्याचप्रमाणे आग्राभागीसुद्धा ह्या गणपतीला फार मोठा मान आहे असतो. त्याचप्रमाणे दरवर्षी आम्ही ट्रस्टी या ठिकाणी अथर्व शिष्याचा महिलांचा कार्यक्रम करत असतो. आजही अथर्व शिष्याचा कार्यक्रम असल्यामुळे हजारो महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. या विशाल गणपतीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गणेशाची पूजा अर्चा नाथ संप्रदायाचे साधक करतात. त्यामुळे विशाल गणेशाची आरती देखील नाथ संप्रदायाप्रमाणे होते. विशाल गणेश नवसाला पावणारा असल्यानं या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून भाविक येत असतात. दरवर्षी गणेश उत्सवामध्ये या ठिकाणी अथर्वशीर्ष म्हटलं जातं. यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सामील होतात. याही वर्षी या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. अहमदनगरच्या ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणपती मंदिराच्या प्रांगणात आज माळीवाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. फक्त महिलांसाठी असणारा हा सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आम्हा सगळ्या भाविकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे, कारण एक अत्यंत पवित्र प्रसन्न असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. आणि अथर्वशीर्ष म्हणजे ज्यातून आपल्याला मस्तकाला शांती मिळते आणि ही शांती संपूर्ण जगाला मिळावी या उद्देशानं अथर्वशीर्ष पठण केलं जातं. या अथर्वशीर्ष पठणाचं दुसरंच वर्ष देवस्थानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले आहे आणि या दुसऱ्याच वर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद याला मिळाला आहे. आणि एक भाविक म्हणून इथे आल्यानंतरचा जो एक समाधानाचा आनंदाचा भाव आहे तो मात्र खूप आनंद देणारा आहे. जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष आपल्या कामाची सुरुवात या गणपतीचं दर्शन घेऊन करतात. तरीही राजकारणापासून देवस्थान दूर आहे. शासनाची कुठलीही मदत न घेता येथील विकास कामे ही लोकवर्गणीतून सुरू आहे. गणेशोत्सव काळात विशाल गणपती मंदिरात बसवण्यात येणाऱ्या गणेशाला देखील शहरात मानाचं स्थान आहे.